लग्न म्हणजे आयुष्यभर आपल्या हक्काच्या माणसाची मिळणारी साथ, आणि ती साथ फक्त याच जन्मात नाही तर पुढे 7 जन्मी मिळणारी असते असं म्हणतात. त्यामुळे लग्न करताना खूप विचार करून जोडीदाराची निवड केली जाते. जोडीदार आपल्या जवळच्या व्यक्तीचा असो व आपल्या लाडक्या कलाकार मंडळीचा, ते जाणून घेण्यासाठी सर्वच जण उत्सुक असतात. आत्ताच बिग बॉस मराठी सीझन 4 घरातून बाहेर पडलेली अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकली आहे. राखी सावंतचे वैयक्तिक आयुष्य नेहमी चर्चेत असते, खास करून तिच्या लग्नाचा विषय. तर तुम्हाला माहीत आहे का की राखीने आतापर्यंत किती लग्न केले आहेत? 2006 अभिषेक अवस्थी याच्यासोबत अवघे 3 तिचे डेटिंग सुरू होते. त्यानंतर 31 डिसेंबर 2018 राखी दीपक कलाल याच्यासोबत लग्नबंधनात अडकली होती, पण हे नाते फार काळ टिकले नाही. तर 2009 राखीने नॅशनल टेलिव्हिजनवर तिचा स्वयंवर आयोजित करून 15 स्पर्धकांना काढून टाकल्यानंतर एलेश पारुझनवाला याची निवड करत त्याच्यासोबत लग्न केले, पण हेही लग्न फार काळ टिकले नाही. 16 एप्रिल 2020 राखीने रितेश राज याच्यासोबत लग्न केले, आणि अवघ्या 8 राखीने लग्नाच्या विधीचे फोटो शेअर करत ही बातमी दिली, पण हे लग्न देखील जास्त दिवस टिकले नाही. नुकतंच 2022 राखीने आदिल खान दुरानी याच्यासोबत त्याच्याच रीतिरिवाजाप्रमाणे लग्न केले आहे. त्यामुळे राखीचं हे नातं किती काळ टिकणार आणि टिकेल की नाही यात शंकाच आहे. राखीच्या नव्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अशा प्रकारच्या आणखी नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा.